ये लोकेशन डेंजर है बे. पाण्याच्या फ्लो मध्ये चड्डी निघाली. अरे गेली वाहून. कुठे अँकर टाकले का रे सुमित? तो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आपली कालची म्हणजे आत्ताची जी राईड आहे ती पूर्णपणे संपली. ही चिपळूण राईड जी आहे ती मी वेगळी ठेवणार आणि आतापासून आपण चिपळूणमध्ये म्हणजे हेदवी आणि गुहागर जर आपण संपलं तर आपण ते पण करू. तर मेन फोकस तर आपल्या हेदवीवरती आपण काय काय गोष्टी आपण बघणार आहे त्या नक्कीच आपण शूट करणार आहे. सो हे आपलं असं घर आहे मल्हारचं. तर माझी बाईक इकडेच लागली आहे. जसं की तुम्ही बघितलं असेल आधीचा व्हिडिओ, तर ती बाईक पूर्ण सरकून इकडे पडली. साष्टांग नमस्कार घातलेला गाडीनी आपल्या घराचा. तर आता जसं आम्ही निघतो आहे कुठेतरी बीचवरती किंवा कुठेतरी, तर आपण वॉकिंग वॉकिंगच जाणार आहे. तर ही एक गाडी इकडे उभी आणि आपली दुसरी हिमालयन इकडे उभी आणि ही जी बाहेर उभी आहे ही वॅगनर आपल्या मल्हारची. तर चला आता आपण फटाफट निघूया, बघू आता कुठे कुठे काय एक्सप्लोर करता येतं, कारण का एकच तास उरला सनसेट व्हायला. तर प्लॅनमध्ये थोडा चेंज चालायला कंटाळा आला आहे. एवढं राईड केलं तर थोडासा आराम तर डिझर्व करतोच आम्ही गाडीमध्ये. तर आपली गाडी निघते वॅगनॉर जी, वॅगनॉर जी. तर आपली ही गाडी पार्किंग इकडे असते. ही गाडी तिकडून फिरवावी लागते कारण का हा शाफ्ट आहे ना, इकडनं फिरून डायरेक्ट गाडी अशी नेताना येणार आहे. तर आपला जी वॅगनॉरचा ड्रायव्हर थांब. अरे 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 काय रे, जमते की नाही? हे घरावर ना किती डिस्टन्स आहे रे आपल्या याचं बीचचं? 5 मिनिटं. एकच एंट्रन्स आहे हेदवीचा. हेदवीचा एकच म्हणजे हेदवी बीचसाठी हा एकच एंट्रन्स आहे आपल्या घराकडनं जातो. हेदवीचं बीच, हेदवी बीच खूप म्हणजे छान आहे, एकदम छोटा आहे पण खूपच क्यूट बीच आहे. असं बघायला गेलं तर समुद्राचं पाणी बघा इथपर्यंत एंडपर्यंत, ॲक्च्युली भरती चालू आहे त्याच्यामुळे मला वाटतं पूरपर्यंत आलं असेल. आणि काय छान स्नॅक्स वगैरे पण आहेत, बस नाजून द्या पाहिजे समुद्राला. अरे वा वा वा, काय प्रेम वाटत आहे, सही आहे. हे समुद्रालाच लागून मंदिर पण आहे इकडे. तर आपण येत आहे तर नक्की मंदिरामध्ये जाऊन यावा. आम्ही पण आता जस्ट मंदिरामध्ये जातोय, बघू का. अरे किती छान मंदिर बनवलं इकडे, बसायला सुद्धा पण एवढं छान म्हणजे या ठिकाणी बसायला वगैरे बनवलं आहे. मंदिरात तर नाही गेलो मी अजून, पण हे बघून मला खूप बरं वाटलं. म्हणजे इकडे शांतपणे बसा तुम्ही आपल्या संध्याकाळच्या टाईमला आणि हा व्ह्यू एन्जॉय करत बसा. मंदिर दाखवतं तुम्हाला, हे शंकराचं मंदिर आहे. असं काहीतरी एकदम जुन्या स्टाईलमध्येच आहे आणि खूप मस्त आहे असं समुद्राला लागून वगैरे. जसं आपलं सोमनाथचं मंदिर होतं असंच काहीतरी आहे हे पण. पाय द्यायचं म्हणजे भीती वाटते, सगळं शेवाळ आहे. आपण खडपांवरनं जातो आहे तर भरतीचा पण टायमिंग आहे, म्हणजे ॲक्च्युली भरती होऊन गेली आहे, आता ओहोटी चालू होईल. तर बघू आता तिकडे एक वरती एक पॉईंट आहे खूप मस्त आहे, तोच पॉईंट आपण बघायला जातो. त्याच्यासाठी तुम्हाला हेदवीच्या इकडे यावं लागेल. मी तुम्हाला पॉईंट कसं आहे तिकडचं आणि जे काय आहे ते सगळं दाखवतो व्हिडिओमध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये सोबत राहा आपल्या नजर आहे. ट्रेकिंग कम्प्लीट करूया, ट्रेकिंग आहे बोलतात त्याला, जे काय ऑफ रोडिंग आहे आपलं, लेग पायाने आपलं ऑफ रोडिंग चालू आहे. आणि हे बघ इकडे खिकडे पण आहेत. काय मस्त हिरवळ आहे ही सगळी, मजा येते बघायला. एवढं जे लोकेशन आहे ते आपलं आलं आहे आणि तुम्हाला दाखवतो काय होतं इकडे. लिटरली ह्या पाण्याचा फोर्स एवढा असतो, हे पाणी इकडे येतं आहे आणि ही जी हाईट दिसते तुम्हाला, या हाईटवरनं पूर्ण वरती पाणी उडतं आहे. बघा हे ह्याला काय बोलतात आपण खडपं ना, ह्यांना तुम्ही खडपंच बोलतात ना. बापरे, आता भरती आहे की ओटी चालू आहे? भरती मला वाटतं पोचली आहे पूर्ण. ओ सो आता हा बघा इकडे पाऊस जमा आहे, हा येतो इकडे. तर आपण निघायचा प्रयत्न करूया
आता मग जाता आता परत भिजायला होईल आणि माड्या आता कपडे जास्त नाही आहेत की एवढे कंटिन्युअसली भिजायला येईल मला. तर एक लास्ट बघा, ॲक्च्युली चकवा लागतो यार याचा, हे बघा ना कसं उडतं आहे पाणी, सारखं बघत बसावं वाटतं, अजून वरती असं मन खरत राहतं. तर हे बघा असं वरतून काहीतरी समुद्र असा दिसत आहे, खूपच सही आहे, एकदम माइंड रिलॅक्सिंग आहे सगळ्या गोष्टी. ओहो हो वाचलो आम्ही आता शूज वगैरे, पण मी इकडे उडवून आलो मंदिरामध्ये, तर पाऊस बघा एकदम भयानक चालू झालं, थकायला झालं एकदम. पावसाची फक्त एक सर आली होती, ही सर येऊन गेली पावसाची. आता आपण चाललो परत, आता कुठे जायचं हे नक्की नाही, तर मल्हार कुठे तर अजून एक लोकेशन सांगतो, हेजवीमधलंच आहे, तर बीच आहे तो, ॲक्च्युली प्रॉपर बीच आहे, तर आपण जाऊया तिकडे. आपल्याला सनसेट दिसू शकतो, स्कायचा एकदम कलर मस्त आला आहे, पण आपण दुसरीकडे जातो त्याला फटाफट निघू त्याच्यासाठी. तर आला आहे काय नाव याचं, वेणेश्वर, वेणेश्वरचा समुद्र आहे. हेजवी, हेजवीमध्ये ना की हेजवीच्या बाहेर, हेजवीच्या बाहेर, हे दुसरं गाव आहे, हे दुसरं गाव आहे ते. पण सनसेट झालेलं आहे आपला मित्रा, सन नाही आहे वरती, शेड्स आहेत तिकडे. तिकडे स्टे आहे वेलिनेश्वर, काय तुला बोललास तिकडे, रिसॉर्ट आहे इकडे भाई. तो आपण आलो आहे आता बीचवरती इकडचा, जसं की तुम्ही बघू शकता एकदम साफ आणि क्लीन बीच आहे एकदम, आणि भरती आहे ना त्याच्यामुळे आज कळत नाही की कितपर्यंत लेवल असते पाण्याची, पण तरी साधारण खूप मस्त आहे. आणि सनसेट तर झालेलंच आहे मग, अशी गाडी पण इकडेच आपली पार्क होते आणि इकडे समुद्र आहे, तुम्ही बसू शकता गाडीमध्येच आपल्या आवाज. सो गुड मॉर्निंग, तर आपला हा दुसरा दिवस आहे हेजवीमधला. तर आता जस्ट सकाळी आम्ही उशिरा उठलो आहे कारण का रात्रभर आम्ही टाईमपास करत होतो इकडे टेरेसवरतीच. तर आता आपण जातो आहे नाश्ता करायला, ते पण टेरेसवरतीच जाणार आहे, सगळ्या गोष्टी आपण खाऊन पिऊन सगळ्या टेरेसवरतीच जाणार आहे. तर आता वरती जातो, तुम्हाला दाखवतो वरतून कसा व्ह्यू आहे याचा घराच्या इकडनं. तर बघा हे पोहे पण असेच घेऊन चाललो आम्ही हातामध्ये वरती जायचं आपल्याला. तर रात्रभर इकडे पाऊस तर नव्हता, पण जशी सकाळ झाली आहे तसा पाऊस आता चालू झाला इकडे. तर हे बघा असं काहीतरी दिसतं इकडनं पूर्ण हिरवगार. ही विहीर आहे आपल्या घराची, नवीनच लावलेली आहे, नवीनच बनवली आहे ॲक्च्युली यांनी. अजून आपल्याला वरती जायच्या फायदा, अजून एक स्टेप बाकी आहे. गावी दुधावरती बघ ना असं काहीतरी डॉट 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 येतं, जास्त फॅट असतं काय. आता आपण निघतोय कुठे, वॉटरफॉलला. आता वॉटरफॉलला निघतोय, बाईक इकडनं काढायची आहे, तर जरा काढ हे घे चावी, घे तूच काढ, म्हणजे पडलास तर तुझं वजन पण येणार नाही. स्टेबल ठेवा बाई, तिकडे पण गुळगुळीत आहे, या साईडला ॲक्च्युली सगळंच गुळ. हे बाय 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 बाय. तर मी इकडे काढत नाही कारण का मला सरकायला होतं, आता इकडचा गावातलाच माणूस त्याच्या स्वतःच्या घरात पडेल तर बरं पडेल. हे तिकडे पण नीट आहे, त्याच्यावरनं पण हलते सगळी गाडी. अरे प्रोफेशनल आहे हा. गोप्रो पण मी इकडे सेट केला कारण का मी हेल्मेट वगैरे घेणार नाही, पाऊस वगैरे पडेल तर सगळं भिजायला होईल, तर तो वॉटरप्रूफिंग केस आहे ते तशीच ठेवणार आहे. तर आपण निघतोय आता, आता आपण निघालोय वॉटरफॉल कडे. माझा ऑडिओ कुठपर्यंत रेकॉर्ड होत असेल काय आयडिया नाही मला, पण त्याची स्टेबिलिटी वाढवायला पाहिजे होतं, व्हायब्रेट भरपूर होतोय. त्याला पडला नाही पाहिजे तो म्हणून दिसत आहेत, नाहीतर मग सगळं खडक वाचला असतो. खडक वाचला काय तसं, अच्छा खडक वाचला डॅम आहे, एकदमच पाय वाटत आहे बघा, दिसत सुद्धा नाही एकदम नीट बघितलं तर.
बाय द वे या एरियामध्ये वाघ वगैरे पण फिरत असतात. तर वाघ बघून मला वाघाला घाबरावं लागेल कसं तरी करून, नाहीतर मग बाय आपलं काही खेळ नाही. काय आलं कुठे लोकेशन चेंज? लोकेशन चेंज आहे. कुठे पोहोचायच्या आधीच लोकेशन चेंज करायचं. हा ठीक आहे, ते वाला लोकेशन आता जिकडे नेतो हा हेल तर लोकेशन याने कॅन्सल केला माहिती नाही, ह्याचाच पार्ट जो आहे तो पुढे आहे. बट त्या लोकेशनमध्ये जाऊया, कारण का मी ह्याचे व्हिडिओजमध्ये बघितलं तर मस्त ब्ल्यू पाणी आहे, तर होप्स जरा मजा येईल तिकडे पण आपल्याला. हा क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. तर थोडा हलका असा कॅमेरा वाकड आहे, तर आपल्याला या ऑफ रोडिंगच्या ट्रॅकमध्ये जायचं. फायनली आता आपण पोहोचलो एका लोकेशनवरती, म्हणलं तिथपर्यंत तरी घेऊन जायला पाहिजे. अरे घेऊन जातोस ना आता, परत रिटर्न घेऊन जाशील. हे आणि वाघाचं काय, आज बँक हॉलिडे वाघ हॉलिडे आज? अरे ऍक्च्युली इकडे घातली असती गाडी पण फक्त अटकली असती, आता फिरवायला वैताग आला असतं. ऍक्च्युली हा पॅच बघा केवढा मस्त आहे, बाईक घेऊन आलो असतो आम्ही आजपर्यंत. वॉटर इकडे ना कशी घातली असती रे झाल्या गाडी. हो पाणी आहे वरून येत आहे आणि हे पाणी सगळं खाली जाऊन जमा होईल कुठेतरी. मला पोचलो काय वॉटर क्रॉसिंग करावं लागेल आता. हो गार आहे रे पाणी. तर आपण पोचत आलो आहोत लोकेशनला. इकडे दिसतंय तुम्हाला हलकं हलकं, लिटरली असं वाटतं कोणीतरी पाण्यात कलर टाकलाय, क्लोरीन टाकलेलं आहे. ओ माय गॉड, पाणी बघा किती ब्ल्यू आहे. आयुष्यात पहिल्यांदा एवढं ब्ल्यू पाणी बघितलं असेल मी आणि फुल क्लिअर आहे. हे भाई हे लोकेशन डेंजर आहे बे. हिडन काय, एकदमच हिडन आहे आणि खोल आहे बऱ्यापैकी. तू ह्याच्यात उडी मारलेली म्हणला. तर आता ऊन आला इकडे हे बघ असं क्लिअर दिसतंय पाणी सगळं. थोडं सावळीत गेलो ना तर अजून मस्त वाटेल. आता खाली गेले आहेत तर मी पण जाईन तिकडे, फक्त व्हिडिओ काढण्यासाठी मी जरा थांबलो इकडे, मस्त येईल करून असं शॉर्ट. मला खरं सांग तुम्ही याच्यामध्ये क्लोरीन टाकलं आहे ना रे ब्ल्यू दिसायला. एवढं आपण एवढं ब्ल्यू कसं असू शकतं रे, खाली काय आहे त्याचं शेवाळ आहे की काय म्हणजे. काय चालू आहे तुमचं? अरे नाही कुठे अँकर टाकलंय का रे सुमित? दगडावर ते अँकर अटकवलं सुमित. याने पाणी खराब केलं बघ, होईल ना परत शांत. चप्पल काढ. चप्पल कशाला काढू? मग फील घे ना दगडांची. दगडांची फील घे. पाणीचं तर घेत नाही दगडांची. तर मी आता माझ्याकडे कॅमेरा फिरू नाही शकत कारण का टी शर्ट वगैरे काढलेला आहे मी. बोलतो फिरू नाही शकत मी. तो त्याच्याच बाजूला अजून एक हा वॉटरफॉल आहे, म्हणजे हे पाणी जे येत आहे इकडे वॉटरफॉल होतं इकडे पण मस्त. तसाच पॉन्ड जसा आता आपण बघितला होता तसाच काहीतरी पॉन्ड आहे. पाण्याला फ्लो बऱ्यापैकी आहे. पाण्याचा फ्लो बघा तिकडे एवढा काय कळत नाही आहे बट एवढा जास्त फ्लो आहे आणि हे डीप आहे बऱ्यापैकी. इकडे कोण जात नाही असं बोलतं मला पण आयडिया नाही आहे काय.
तर हा तिकडे बसून याला फोटो काढायचे, पण हे फ्लो जास्त आहे या, तर ठीक आहे, पण इकडे पुढे काय सीन नाही आहे, हे काय प्रॉब्लेम तर असा आहे नाही. तर आज तिकडेच बघा केवढा खोल आहे, तिकडे वाटत पण नव्हतं एवढं पाय अख्खा जाईल माणूस करून, तिकडे पण तेवढं बसले तुम्ही काय. पाण्याच्या फ्लो मध्ये चड्डी निघाली, अरे गेली वाहून. हे दोन लोकेशन आपले झाले. यू यू काय बोलला त्याला रे तुम्ही तुमच्या गावच्या भाषेमध्ये, जे काय ब्लू वॉटर. आपण जातो जिकडे वॉटरफॉलला आपण जात होतो आणि रिटर्न आलो ना त्या लोकेशनला आपण जातो आता. हा बघा ना, आता ऊन आलं आहे, आता थोडा वेळ अगोदर पूर्ण पाऊस आला, टी शर्ट वगैरे ओलं करून टाकलं यार. टी शर्ट मी एवढा वेळ जपून ठेवलेलं की जाताना कमीत कमी ओलं ओलं नको शरीर वाटावं म्हणून. अबो पाऊस भरला इकडे.